मी दिनांक 13 एप्रिल रोजी वसई तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. मी यापूर्वी देखील वसईमध्ये नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होतो. मला वसईच्या लोकांची इथल्या परिस्थितीची काम केलं असल्यामुळे इथली जाण आहे आणि त्यावेळेस देखील मी सामान्य लोकांचा ज्या काय अडचणी आहेत किंवा माझ्याशी संबंधित ज्या गोष्टी होत्या त्या तत्काळ त्यांना मदत करण्याचा आणि आमच्या सेवा देण्याचा आम्ही त्यावेळेस प्रयत्न केलेला आहे. यापुढे देखील मी तसाच प्रयत्न इथल्या सामान्य नागरिकांना त्यांच्या ज्या काही महसूल खात्याच्या अत्यावश्यक सेवा असतील, महसूल खात्याविषयीच्या ज्या सेवा असतील त्या त्यांना तत्पर पुरवठा करण्याचं माझं इथून पुढं काम असणार आहे. पावसाळ्यापूर्व मागील इतिहास पाहता पावसाळ्यात ज्या ज्या ठिकाणी काही घटना घडतात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडलेल्या आहेत जिथे पाणी थांबतं किंवा पाणी येतं अशा ठिकाणी जाऊन विजिट देणार आहोत आणि तिथे काय ह्या महिन्याभरामध्ये करणं अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून तिथे पाणी जरी तुंबलं किंवा ह्या गोष्टी नैसर्गिक याच्यात असल्या तरी देखील तिथे कमीत कमी नुकसान होईल अशा पद्धतीचं आमचं धोरण असणार आहे. त्याच्यामुळे महानगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा इतर सर्व डिपार्टमेंट्स असतील यांच्याशी समन्वय करून या त्या समस्या ज्या काय आहेत त्या कमीत कमी कशा नुकसानदायक होतील अशा पद्धतीनं कार्यवाही करण्याचं मानस असेल.